परवाजी मोदी साहेबांची या ठिकाणी सभा होणार आहे, या सभेचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कशा पद्धतीनं करण्यात येत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनुप भैया म्हटलं की अशा मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात त्यांचा फार मोठा हातखंडा आहे आणि आयोजनातील कुठलेही बारकावे सुटू नयेत अशा पद्धतीनं मायक्रो प्लॅनिंगने त्यांचं नियोजन दरवेळी असतं, आपण ते सर्व पाहत असतो. माननीय माजी खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे ज्यांच्या खांद्यावर अनुप भैयांच्या प्रचाराची धुरा आहे, ते माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे, शहराध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने, माजी महापौर प्रदीप नाना करपे, प्राध्यापक अरविंद जाधव, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव अल्फा भाभी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते हिरमण आप्पा गवळी, शीतलभाऊ नवले आणि सर्व भारतीय सर्वांना जय श्रीराम. आज प्रेस आपण या ठिकाणी बोलवली तर प्रेसचे पत्रकार संघाचे अध्यक्ष, सर्वच कार्यकारिणी, दोघं बाबासाहेब, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रेसचं आयोजन आदरणीय मोदी साहेबांची सभा दिनांक 8 तारखेला होणार आहे, सकाळी 10 वाजेची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे, 11 सभा चालू होऊन जाईल. सभा ही 6 विधानसभा क्षेत्र मिळून या ठिकाणी सभा राहणार आहे, त्याच्यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिरपूर, मालेगाव ग्रामीण, दोंडाईच्या साक्री अशा 6 विधानसभाची कंबाईन अशी अशी सभा या ठिकाणी होणार आहे. सभेचं नियोजन अतिशय चांगलं झालेलं आहे, आपण बघू शकता का जर्मन हँगर वगैरे सर्व लावून या ठिकाणी कोणालाही अडचण होऊ नये. जरी पाऊस हा चांगला झाला आहे तरी ऊन अजून फार आहे, तर त्याच्यासाठी व्यवस्था सर्वी आपण नागरिकांना कुठलाच त्रास होऊ नये याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. पत्रकारांसाठी वेगळं कक्ष या ठिकाणी आम्ही करणार आहोत, तर त्याचे पासेस आपल्याला कलेक्टर ऑफिसमधनंच भेटतील, कारण की नॉर्म्सप्रमाणे ते आमच्या हातात काहीच नाही. तर अशा प्रकारे भव्य असं व्यासपीठही या ठिकाणी उभारण्यात येत आहे आणि जवळपास न भूतो न भविष्यतो अशी ही सभा या शहरात होईल. महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या इलेक्शनची पहिलीच सभा आदरणीय मोदी साहेबांची ही धुळे शहरातून होणार आहे, तर ते आमचं भाग्य आहे का या देशाचे पंतप्रधान आणि पूर्ण जगात ज्यांचा लोहा मानला जातो अशा व्यक्तीची पहिलीच सभा आज धुळे शहरात त्या ठिकाणी 8 तारखेला मला मिळणार आहे. तर त्यानिमित्ताने ही प्रेस आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 5,000 VIP लोकांची बसायची पण आपण व्यवस्था वेगळी केलेली आहे. सर्व ठिकाणी कार्यकर्ते असतील, हॉस्पिटलशी कनेक्ट आपण झालेलो आहोत, ॲम्ब्युलन्स या ठिकाणी असतील, त्याचप्रमाणे छोटे छोटे मेडिकलचे डॉक्टर्स त्यांच्यासाठी पण आपण बाहेर कॅम्प लावणार आहोत, जेणेकरून कुठल्या नागरिकाला काही त्रास होऊ नये. तर अशी सर्व दक्षता या ठिकाणी आमच्यामार्फत घेण्यात येत आहे आणि आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो का आदरणीय मोदी साहेबांची जी सभा आहे त्या सभेला देवेंद्रभाऊ फडणवीस, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय अजित पवार साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष हे सर्वच त्या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत. तरी
हेलीपैड सभेच्या मागच्या साइडला त्या ठिकाणी आम्ही बनवत आहोत आणि आपल्या माध्यमातून आपल्या प्रमुख दैनिकांतून लोकप्रिय दैनिकातून 8 तारखेच्या सभेची आम्हाला व्यवस्थित प्रसिद्धी मिळावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि आपल्याला काही प्रश्न असतील बाबासाहेब 1 मिनिटं बोलतील मग आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते मोदी साहेब प्रचाराची सुरुवात धुळ्यापासून करतात हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी मोठा भाग्याचा दिवस आहे आणि म्हणून या 7 6 7 मतदारसंघातील नागरिकांमध्ये एक उत्साह निर्माण झालाय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन होत आहे. संघटनेच्या पातळीवर सगळे प्रयत्न होतातच आहेत पण मगाशी अनुपयाने आपल्याला विनंती केल्याप्रमाणे अशी जास्तीत जास्त प्रसिद्धी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळाली तर अनेक लोकांना मोदी साहेबांचं भाषण ऐकायचंय. महायुतीच्या माध्यमातून विकासाचा काय अजेंडा याविषयी मोदी साहेब बोलतील आणि निश्चितच त्याचा लाभ महायुतीला होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. किती लोक अपेक्षित? जवळपास अपेक्षितपेक्षा लोकांची ओढ जास्त आहे. 1 लाख लोकांच्या वर लोक या ठिकाणी असतील अशी आमची अपेक्षा आहे कारण की लोक स्वतःहून कॉन्टॅक्ट करतायत पाससाठी किंवा व्यवस्था काय असेल ते वरती बघा स्प्रिंकल लावलेले म्हणजे कोणालाही गरम होणार नाही. अतिशय चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि या सर्व व्यवस्था शीतल नवले हे स्वतः या ठिकाणी बघतायत. किती म्हणजे क्षमता किती आहे याची? ही क्षमता 70,000 लोकांची बसायची क्षमता या ठिकाणी आहे. आपले कोणाचे काही प्रश्न असतील तर याच्यात हेलीपॅड किती आहे आणि कुठून कुठून एंट्री आहे ते सांगून द्या म्हणजे बरं होऊन जाईल कारण तुम्ही सगळं नियोजन केलेलं आहे त्यामुळे त्याच्यातले जे काही सूक्ष्म नियोजन आहे त्याचं ते बंद करू दे. जसं भाऊ पुढे येऊन बोलायचं पुढे आदरणीय भैयांनी आपल्याला तशी सर्वच कल्पना दिलेली आहे. SPG नॉर्म्सप्रमाणे आणि हाय सिक्युरिटी अलर्ट असल्याने 3 हेलिपॅड्स आपण इथे ग्राउंडवरतीच तयार केले. स्टेजच्या बॅकसाईडला आपल्याला ते दिसतात ते तयार झाले आणि आज ट्रायल देखील झाली आहे त्या हेलिपॅडची. साधारणतः हा सगळा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे VIP एरिया आहे बॅकसाईडचा तर मेन सगळी जी पब्लिक एंट्री आहे ती समोरच्या बाजूने आहे. समोरून आपण जवळजवळ 4 एंट्रीज तयार केलेल्या आहेत जेणेकरून कुठेही जॅम लागणार नाही किंवा धावपळ होणार नाही. पार्किंग कुठे आहे? पार्किंग पार्किंगच्या 7 ते 8 व्यवस्था केलेल्या आहेत. एक तर आपलं रेल्वेचं गुडशेड तिथे आपल्याला कल्पना असेल कमीत कमी 2,000 ते 2,500 वाहनं तिथे दोघंही खालीवर मिळून राहू शकतात. त्याचप्रमाणे दातेर एजन्सीजवळ एक मोठं पार्किंग लॉट केलं आहे. चोरियानगरला पार्किंग लॉट आहे तसंच आग्रा नगरमध्ये जे मोठं ग्राउंड आहे तिथे देखील पार्किंग एरिया आहे. या सभेकडे लागलं याच्यात तुझ्यासाठी किंवा आपल्या या मतदारसंघांसाठी काय अपेक्षित आपल्याला आहे मग मोदींकडून त्यांनी काय जाहीर केलं पाहिजे किंवा काय मदत जाहीर केली पाहिजे? आत्ताच बाबासाहेबांनी सांगितलं
विकासाच्या मुद्द्यावर मोदी साहेब बोलणार आहेत आणि या शहराचा जो विकास खुटलेला आहे, जे कार्य खुटलेले आहेत, जे व्हायचे बाकी आहेत, ते महत्त्वाचे काही विषय आहेत ते त्या ठिकाणी मोदी साहेब बोलणार आहेत. मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचं कायापालट करण्याची क्षमता असलेले दोन प्रोजेक्ट ते सुरू झालेले आहेत. एक सुरवाडा जामफळ 80% पूर्ण झालेलं आहे, उरलेले 20% पूर्ण करून घ्यायचं आहे. ते त्यांच्याकडनं अपेक्षित आहेत आणि ते होईलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनमाड इंदोर रेल्वे 18,000 कोटी रुपयाचा आहे. त्याच्या पहिल्या फेजचं काम चालू झालेलं आहे, त्याचा पैसाही आलेला आहे. परंतु त्याचबरोबर मनमाड इंदोरचं 29 पर्यंत सगळं काम होणार आहे असं अपेक्षित आहे. आणि मोदी साहेब त्याविषयी सुद्धा बोलते. भैयाजी, आपण म्हणालात की शहराचा विकासच झालेला नाही आहे. आता मोदी साहेब येतील तर सगळ्या केंद्राचे निधी आणि ज्यावेळेस खासदार आपल्या असताना आणि शहर आपल्या ताब्यात असताना सगळे नगरसेवक आपल्याकडे असताना महापौरपासून सगळी सत्ता आपल्याकडे असताना आपला जो काही विकास खुंटला किंवा विकास थांबलाय, तर हा विकास आपल्या भाजपातर्फे कसा थांबला? हेच तर मुळात चुकतं आपलं. महापालिका आमच्या ताब्यात म्हणजे आम्ही काय MIDC वाढवणार, आम्ही एअरपोर्ट वाढवणार, आम्ही उद्योग आणणार, हे काम आमचं नाही आहे, हे काम आमदाराचं आहे. उद्योग आणण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात, रेल्वे लागते ते आमच्या खासदार साहेबांनी केले, पाणी लागतं ते आमच्या खासदार साहेबांनी केलं. आपण धुळे शहराच्या MIDC विस्तार करावी लागते, ती काही नगरसेवक जाऊन नाही करणार. नगरसेवकांचं काम आहे लोकांना सुख सुविधा देणे, स्थानिक बेसिक गटर करणे, रस्ता करणे, लाईट लावणे, पाणी येत आहे का नाही हे बघणे, एवढंच काम असतं. शहराचा विकास म्हणजे रस्ते करणे, गटर करणे, पाणी येणे, याला विकास नाही म्हणत. रोजगार निर्मिती होणे, गोरगरीब जनतेला काम मिळणे, युवकांना कुठंतरी त्यांच्या हाताला काम मिळणे, याला विकास म्हटला जातो. नगरसेवक म्हणजे नगरसेवक काय करणार आहे? इंडस्ट्रीज आणणार. आपण शहरासंदर्भात बोललात आणि शहरासंबंधात बोलतोय. माझा प्रश्न पण शहरासंदर्भात, मी शहरासंदर्भातच बोलतोय. प्रत्येक वेळेस आपल्याकडनं आश्वासन दिली जातात, दररोज पाणी देणार असं देखील आश्वासन दिलं जातं. रोज पाणी आम्ही 2 वेळा होते बघा, ऐकून घ्या. पाणी आम्ही 5 वर्षापासून सांगतोय का पाणी आम्ही देणार, आम्ही आणलं. ज्यांनी 15 वर्षापासून सांगितलं रोज पाणी देणार, त्याचं काय? त्याचं काय? ज्या आमदाराला तुम्ही निवडून दिलं, ज्याला आमदार म्हणतात, त्यांनी काय केलं? आम्ही रोज नाही पण आज 3 दिवसावर पाणी देतोय, 4 दिवसावर पाणी देतोय. काही टेक्निकल फॉल्ट कुठं आले तर तिथं 4-5-7-8 दिवसानंतर पाणी मिळतं. परंतु आज धुळे शहरातला 70% भाग असा आहे का तिथं आम्ही 4 दिवसाआड पाणी देतोय. आता पाण्याच्या टाक्या कमी आहेत, त्याच्यासाठी 150 कोटी रुपये केंद्रातनं परत आणलेले आहेत. पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे, जादूची कांडी नाही आहे. 5 वर्षात कैक वर्ष ज्यांनी सत्ता भोगतली त्यांनी काय केलं? भैयासाहेब, आपण आमदार होणारच आहात हे निश्चित झालेलं आहे. मग आपण एक पुढील असंच म्हणणार का की बाबा आता 5 वर्षात काही जादूची कांडी नव्हती माझ्याकडे की मी 5 वर्षामध्ये फिरवून मी आमदार झाल्यावर सगळं करून टाकेल म्हणून? हे बघा, तुमच्या आशीर्वादाने तुम्ही जो आज आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वात प्रथम तर मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि 5 वर्षात जे आदरणीय बाबासाहेबांनी या शहरासाठी केलं आहे, या जिल्ह्यासाठी केलं आहे, त्यांच्या मतदारसंघासाठी केलं आहे, त्याचा नक्की फायदा जिल्ह्याचा जो केंद्रबिंदू असतो ना त्याला होतो. आता महापालिकेने, आमदाराने, खासदाराने, सर्वांनी करायचं असतं. महापालिकेने केलंय. आता तुम्ही पण आहात, सगळे आपण ज्येष्ठ इथे आहात. गेल्या 10 वर्षापासून अव्याहतपणे केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, बरोबर आहे. पण हे असताना असा एखादा जसा जसा आपल्या सुलवाडी सरकार प्रोजेक्ट इथे आलेला आहे, त्याच्या अजून तुम्हाला थोडा बाकी आहे.
असा कुठला उद्योग या शहरामध्ये उभा करणं गरजेचं आहे की त्याच्यानं बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे कुठले तुमच्याकडे उद्योग आहेत ते सांगा. आमच्याकडे स्पिनिंग मिल्स आम्हाला टाकायचे आहेत. ज्या ठिकाणी आज आदरणीय अमरीशभाईंनी इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम चालू केलेलं आहे, कच्चा मटेरियल घेऊन रॉ मटेरियल ते बनवतात, परंतु त्यांचं डाईंग इथं होत नाही, कलरिंग इथं होत नाही, त्याची प्रिंट इथं होत नाही, असे अनेको उद्योग डोक्यात आहेत. एखादा मोठा ज्या दिवशी आम्ही एम आय डी सीचं एक्सटेन्शन करू शकतो, आज तुम्हाला माहिती आहे का, बोलणं फार सोपं आहे, एम आय डी सीमध्ये किती युनिट आहे सांगा, जाऊ द्या, शेंगदाण्याचे किती युनिट आहे सांगा, तुमचे धंदे तिथे आहेत भैयासाहेब, हे जास्त तुम्हाला ठाऊक आहे. मग तुमचे काय धंदे, तुमचे काय धंदे, आमच्या धंद्यांमध्ये आम्ही सांगू शकतो ना पत्रकारिता, विचार आम्ही बोलायची पत्रकार भैयासाहेब, आपले बिझनेस तिथेच आहेत, मी आता इंग्रजी शब्द आला तर व्यवस्थित माहिती घ्यायची, आपण पत्रकार आहात, आपण पत्रकार आहात, आपण माहिती ठेवायची. 50 तिथं शेंगदाण्याचे युनिट आहे, अर्धे युनिट एम आय डी सी सोडून चालले, मग एका काय नगरसेवकांचे आहेत, आमदाराचं काम नाही का चालले आहेत, तर तिथं लाईटीची व्यवस्था आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, का बर मुलगा रडल्याशिवाय दूध पाजतं का, मग हे काम कोणाचा होता, आमदाराचा होता का नाही, वरती पाठपुरावा करून मी 17,000 कोटी रुपये आणले, मग एक 32 KV सबस्टेशन आणू शकत नव्हते एम आय डी सी मध्ये, आणू शकत नव्हते का. बेसिक गोष्टी फार आहेत या शहराला सुधारवण्यासाठी. शेंगदाण्याचे मिल ऑइल मिल नाही, शेंगदाण्याचे मिल सांगतो तुम्हाला, गटारी सुद्धा नाही आहेत तिथे, रस्ते नाही आहेत तिथे, थांबावं 2 मिनिट तुम्ही, हे सगळं तिथे नाही आहे. मग त्या आमदाराने काम नाही केलं, मग तुम्हाला ते काम करायसाठी निवडून द्यायचं, तर मग ते काम करायचे आहेत ना, मग नाही तर मग कशाला निवडून द्यायचंय, मग कशाला निवडून द्यायचं जर मला काम नाही करायचे, तर मला काम करायचे याच्यासाठी तुम्हाला मला निवडून द्यायचं. तुम्ही या शहराच्या चारही बाजूने फिरता, तुम्हाला पण माहिती आहे शहरातल्या मूलभूत सुविधा काय महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये, मग दिल्याने हो महानगरपालिकेच्या माध्यमातून इतक्या, आज तुमच्या घरासमोरचा रस्ता झाला आहे का नाही सुनील भाऊ, काय व्यवस्था बघितली, काल जाऊन आलो मी त्या रस्त्यावर, चला आता जाऊ आपण सभा झाल्यानंतर जाऊ, चला सभा झाल्यानंतर जाऊ, पूर्ण प्रेस ने यायचं तिथं फोटो काढायचे. धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर, मालेगाव ग्रामीण आणि शिंदखेडा. भैयासाहेब एक प्रश्न असा आहे, आपण ज्या जागेवर बसलो आहोत ती अतिशय पावन आणि पुनीत जागा आहे, या जागेमध्ये देशाचे पंतप्रधान येऊन गेले, गृहमंत्री येऊन गेले, या ठिकाणी भागवत कथा देखील झाली आहे, आता परत 2 दिवसांनी माननीय मोदी साहेब इथे येणार आहे, आणि त्यानंतर परत पुढच्या महिन्यात या ठिकाणी भागवत कथेत रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या जागेच्या सभोवतांच्या लोकांच्या व्यथा, या लोकांचा संताप, आपण जर हिंदू असाल, हिंदू म्हणून आपली जर भावना जागृत असेल, तर ही व्यथा, हा प्रश्न आपण पाहून संतप्त व्हाल, याचा हा इथला प्रकार आहे. या ठिकाणी आपण हिंदू धर्मात गायीला आपली माता मानतो, त्यासाठी आपण रस्त्यावर उतरतो, परिणामाची आपण चिंता करत नाही, त्या गायींना आपण इथे पाळतो, त्यांना आई समान वागणूक देतो, परंतु त्या गायी ज्या वेळेस मृत पावतात त्यांच्या पार्थिवाची इथं इतकी अवहेलना होते की अक्षरशः तुम्हाला ते जे चित्र आहे ते विचलित करेल, तुमच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त होतील. मग ह्या खानदेश गौशाळेचे जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये, त्यांच्यावर कारवाई का नाही होऊ, हा विषय ना आपला आजचा प्रेसचा विषय नाही आहे. आता कोणावर काय कारवाई होईल आणि कोणावर काय होणार नाही, मी तर हे चित्र कधी बघितलं नाही आणि मला हे माहिती पण नाही, तुमच्याकडे असेल पण मला हे माहिती नाही, जर असं काही असेल तर नंतर त्या विषयावर आपण चर्चा करू शकतो, बोलू शकतो, काय नेमकं प्रॉब्लेम आहे. सकाळी 10:30 पर्यंत मोदी साहेबांची सभा आयोजित केलेली आहे आणि मोदी साहेब
सात विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी यांना त्याच्यात धुळे शहर आलं, धुळे ग्रामीण, सिंदखेडा, शिरपूर, साक्री, मालेगाव बाह्य आणि अंबाईड्या. आणि या निमित्ताने त्या पार्श्वभूमीवर सभेच्या तयारीसाठी महायुतीचे सगळे कार्यकर्ते जोरात लागलेले आहेत. आणि प्रेसला, पत्रकारांना माहिती देण्यासाठी आणि आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचेल. कारण मोदी साहेबांना ऐकण्यासाठी निश्चय आमचे कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य जनताही उत्सुक असते. आणि विकासाचा अजेंडा काय असेल या पुढच्या येणाऱ्या काळात त्याच्याविषयी मोदी साहेब आपल्याला संबोधित करते. 8 तारखेला खानदेश गौशाळा या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांची जाहीर सभा होणार आहे. ती सभा सकाळी 10 वाजेला सभेचं वेळ आलेला आहे आणि सभा ही मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल. कारण की आपण सर्वजण जाणकार आहात, देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी येऊन सभा घेतात आणि त्यांनी जी गोष्ट सांगितले ती रेकॉर्डवर जाते आणि ती रेकॉर्डवर गेल्यानंतर ते काम नक्कीच या ठिकाणी होतं. तर जनता उत्सुक आहे, जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होती.